गोकुळ शिरगाव जवळ पाण्याची पाईपलाईन फुटली. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे. बोगद्याजवळ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावर हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि या पाण्यातून वाट काढताना मात्र वाहनधारकांची चांगलीच त्यांना कसरत करावी लागते. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव जवळ पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. राज्यात अजूनही दमदार असा पाऊस झालेला नाहीये. अनेक भागांमध्ये पाणी टंचाई आहे. कोल्हापुरात सुद्धा मात्र अशातच पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी कोल्हापुरात गोकुळ शिरगाव जवळ वाया जात आहे आणि संपूर्ण महामार्गावर हे पाणीच पाणी होत आहे. त्यातून वाट काढताना मात्र वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते.